नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडेगरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज तुम्हाला इथं मी सगळं जुगाड दाखवणार आहे. जुगाड म्हणजे नक्की कसलं जुगाड? तर इथं आपण आता पाईपलाईन टाकणार आहोत. सांगितल्याप्रमाणे इथं आपण जो ठिबक कनेक्शन आहे, आपण फक्त कनेक्शन बसवणार आहोत, आपण ठिबक करणार नाही आहेत. त्याच्यासाठी जुगाड करण्याचं ठरवलं. त्याचं कारण असं की सगळ्यात पहिली गोष्ट, हा जो एरिया आहे हा खूप भामटा एरिया आहे, इथं चोरी होत असते. आता चोरी करणारे आपलेच माणसं आहेत, पण होते. तर याच्यासाठी असं ठरवलं की आपण पी व्ही सी पाईप टाकण्यापेक्षा आणि ते चोरी जाण्यापेक्षा आपण हा जो पी व्ही सी पाईप दिसतो आहे तर याचा वापर करू. म्हणजे पहिली गोष्ट की आपल्याला पाणी पाहण्यासाठी कंटिन्युअसली उभं राहण्याची गरज नाही, फक्त मोटर चालू करून द्या आणि ही कड तर तिकड ॲटोमॅटिकली भरत जाणार. दुसरी गोष्ट की जनावरची पण खूप भीती आहे. आपण रात्री अपरात्री जरी आलो तरी आपण दारे धरू शकत नाही किंवा आतमध्ये जाऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी हा एक सगळ्यात सोपा पर्याय सापडला आणि थोडासा हिशोब पण केला. तर पी व्ही सी पाईप जवळजवळ 2.5 इंची पी व्ही सी पाईपला 550 रुपये द्यायचे आणि हे जवळजवळ 300 फूट क्षेत्र आहे, म्हणजे 300 फूट याची रुंदी आहे. तर 300 फुटासाठी जवळजवळ 8,500 रुपये हा फक्त पी व्ही सी पाईपचा खर्च आहे. इतर खर्च मग त्यामध्ये थ्रेडर आलं किंवा इतर रबर आली किंवा कॉक आली, सगळं जाऊन जवळपास 11,500 ते 12,000 रुपयेपर्यंत हे कॅल्क्युलेशन बसत होतं. आणि त्याच जागी आता इथं आपल्याला 300 फूट लागत आहे. तर हे जे बंडल आहे, तर हे 2 बंडल आणले. हा 200 फुटाचा एक बंडल आहे आणि एक बंडल 1980 रुपयाला मिळतो आहे 2.5 इंचीचा. तर हे 2 बंडल मला 4,000 रुपयेपर्यंत बसले आणि लमसम सगळं जे आहे तर 6,000 रुपयेमध्ये टोटल मला बसलं. अगदी त्याच्या थ्रेडरसहित त्याचे कॉक वायसर त्यानंतर त्याचे रबर वगैरे सगळं सगळं. तर आता आपण हा पूर्ण शेवटपर्यंत पसरवणार आहोत आणि इथं आपलं जे बारा आहे तर या बाऱ्याला कनेक्शन लावणार आहोत. तर त्याच्यासाठी मी सगळे थ्रेडर वगैरे ते पण आणलं आहे. तर आता तुम्हाला दाखवणार आहे जोडून म्हणजे कशा पद्धतीने आपलं काम चालणार आहे आणि काम सुरू झाल्यानंतर कसं होणार आहे. तर हे सगळंच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कंटिन्युअस पाहत राहतो. मला सगळी माहिती पुढं मी जसं जसं काम सुरू राहील तशी तशी सगळी माहिती या व्हिडिओमधून देणार आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता या पाईपाची काय किंमत आहे किंवा याला खर्च किती आला हे तर सांगितलंच. आणि याचा जो ब्रँड आहे तर हा श्री स्वामी ॲग्रो म्हणून आहे. होऊ शकतं इथं. आणि क्वालिटी जर पाहिली तर ऑलमोस्ट चांगली क्वालिटी आहे. म्हणजे या अशा 40-45 डिग्री सेल्सिअसला पण ती सहजपणे सर्वाईव्ह करू शकतं. तर चला आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करूया. तर एक बंडल जवळपास अंथरवला आहे आणि ऑलमोस्ट 200 फुटापर्यंत हा गेला आहे. म्हणजे 200 फूट हा ॲक्युरेट आहे आणि क्वालिटी पण अतिशय चांगली आहे. आता आपण याला त्याच्यासाठी ते होल पाडण्याचं जे थ्रेडर आहे तर ते पण आणलं आहे. सोबत त्याला 16x20 कॉक आणलेले. आता 16x20 कॉक म्हणजे काय? तर 16 mm त्याची इनटेक कॅपॅसिटी आणि आउटमधून तो 20 mmचा आहे. म्हणजे 16 mmमधून त्याच्यातून पाणी बाहेर निघणार आहे पण 20 mmचं पाणी तो पुढं बाहेर टाकणार आहे. म्हणजे आपण मागून प्रेशर देऊ शकतो आणि याच्यामुळं काय होईल की पाणी जास्त आपल्या क्षेत्राला मिळलं जाईल, यामुळं जास्त काही अडचण येणार नाही. तर चला आता आपल्याला होल पाडायचे आहेत. मी एकटाच आहे त्यामुळं खूप जास्तच शॉट मला घेता येणार नाही आहेत. म्हणजे तुम्हाला प्रॉपर पण व्हिडिओ पूर्ण बघायला मिळतो की नाही माहीत नाही, पण माझ्यापर्यंत जेवढा प्रयत्न होईल तेवढा तुम्हाला चांगला व्हिडिओ मी देणार आहे. तर आता तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय आणलं आहे. तर हा एक एल्बो आहे जो इकडं लावणार आहे. त्याच्यासोबत ही प्लेट आणि त्याला ॲडजस्टर आहे. आपण जो पाईप आणला आहे त्याला फिट करण्यासाठी या क्लॅम्प आहे. ही एक टाळी, एक क्लॅम्प आणि हा आहे आपला थ्रेडर. आणि शक्यतो याच थ्रेडरचा वापर करा. जवळपास 290 काहीतरी रुपयाला हा मिळतो, पण या पाईपासाठी हा सुटेबल आहे. तर आपण थ्रेड आता याने कसे पाडायचेत हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्यासोबत आणखी जे आपण मटेरियल आणलं आहे तर ते पण तुम्हाला एकदा दाखवून देतो. तर आपण याच्यासाठी आता एका सरीमध्ये आपण 2 कॉक लावणार आहोत. त्यासाठी हे कॉक आणलेत ज्यांचा 16x20 हे कॉक आहेत, त्यासोबत त्यांचे रबर पण आहेत. तर तुम्हाला हा कॉक मी एकदा दाखवतो हा कॉक कसा आहे.
जवळपास 12 रुपयाला एक हा कॉक पडलेला आहे. आणि म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो की शक्यतो खर्च किती कमी करता येईल तो पहा. आज 12 रुपयाला कॉक काढला म्हणजे तो काही स्वस्त पडलेला नाही आहे. तर हा पहा, एक बाजू याची 16 mm आहे तर एक बाजू याची 20 mm आहे. तर अशा हा पद्धतीचा कॉक आहे ज्याला आपण चालू बंद करू शकतो. जर एका सरीमध्ये जर दोन आपण लावले तर ही 600-650 फूट लांबी, एक रात्र जर एक पूर्ण रात्र जर पाणी चालू राहिलं तर ऑलमोस्ट एका रात्रीमध्ये 4.5 एकर हे माझं सहज भिजून होईल. तर चला आता आपल्याला होल पाडायचे. आता आपण या कॉकला हे रबर बसवलं आहे आणि हेच रबर आता आपण इथं परत बसवणार आहोत. तर हा एक ड्रिलर आहे म्हणजे थ्रेडर, जो आपल्याला सेम या पद्धतीने घ्यायचा आहे. म्हणजे हा जो गडी पडलेला पाईप आहे, हा गडी पडलेला पाईप आपल्याला इथं या खाचेमध्ये गुंतवायचा आहे आणि प्रेस करायचं आहे. तर पहा इथं लगेच हे होल पडलं आहे, तुम्हाला दिसत असेल तर पाहून घ्या. आणि इथं हे जे रबर आहे तर हे रबर त्यामध्ये आपल्याला फिट करायचं आहे. अशा पद्धतीने एक रबर बसलं आहे आणि आता कॉक आपण बसवणार आहोत. तर हे पहा हे रबर फिट झालं आहे आणि आता आपण हा कॉक सहज याच्यामध्ये बसवू शकतो. तर अशा पद्धतीनं आपला एक कॉक हा बसून झाला आहे. सेम असे आपल्याला एका सरीला दोन कॉक बसवायचे, म्हणजे ऑलमोस्ट 65 सरी आहेत. तर 65 दोन्ही. तर अशा पद्धतीनं आपण याला कॉक बसवलेत. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि हे जे जुगाड मी आता या क्षेत्राला चालवलं आहे ते कसं वाटतं तुम्हाला हे पण नक्की कळवा. तसेच तुम्ही जर ऊस शेतकरी असाल आणि नवीन असाल आणि तुम्हाला कमी खर्चामध्ये जर उत्पादन घ्यायचं आहे तर आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि अपडेट रहा. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ उसावरचा हा येणार आहे. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तसेच आपला ब्लॉग पण आहे www.greengoldagri.in, इथं आपण ब्लॉगसुद्धा सुरू केलेला आहे. तर ब्लॉगवर जाऊनसुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती मिळणारच आहे. तर आता जी काही आपली ऊसाची वाढ आहे तर ती ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेली आहे. 5 दिवसामध्ये आपले बरेचसे कोंब बाहेर निघालेत. आता काही ठिकाणी पाणी चालू आहे तर काही ठिकाणी 3रा दिवसाचा पण कोंब बाहेर निघालेला आहे. म्हणजे आपल्याला अपेक्षित जी वाढ आहे तर ती अपेक्षेपेक्षाही जास्त फास्ट आहे. तर निश्चितच आपण 4.5 by 1 असा अंतर आपण पकडूयात. तर या अंतरामध्ये आपण ऑलमोस्ट 100 टन प्रति एकर एवढं टार्गेट घेऊन चाललो आहे. अंदाज होता 75 टनाचा, पण जसा रिझल्ट आपला मिळतो आहे अपेक्षेप्रमाणे तर 100% आपण 100 टन सहज करू शकतो. फक्त अपडेट रहा आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण हे करणार आहोत. विशेष म्हणजे ताकंडी आपण याच्यावर जास्तीत जास्त वापरणार आहोत. कारण आपल्याला जी काही खतं द्यायची, जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स द्यायची, ती सगळी आपल्याला बाहेरून विकत आणण्यापेक्षा ती आपण नैसर्गिक घरच्या घरी बनवू शकतो. तर मला वाटत नाही की त्याच्यासाठी आपल्याला इतर खर्च करण्याची गरज आहे. तसेच जी काही महत्त्वाची खतं आहेत तर ती आपण देतो आहे. तर त्याचेही व्हिडिओ तुम्हाला एकापाठोपाठ एक येणारच आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. पाहू शकताय जवळजवळ 7:30 वाजले हे पूर्ण काम उरकायला, पण खूप समाधान वाटतं की जे काम विचार केला होता त्याच पद्धतीनं अगदी 5-2 मिनटं झालेत. आणि जसं आपलं मोटरीचं पाणी चालतं सेम त्या पद्धतीनं चांगला प्रेशर आणि पूर्ण सरीत पाणी, खत पण सोडलेलं आहे इथं पहा काळं दिसतंय तुम्हाला. तर अशा पद्धतीनं झालं आहे.